कोल्हापूर शहरातील अकरावी प्रवेशाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला त्यामध्ये विज्ञान शाखेसाठी दोन हजार एकशे छत्तीस तर इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य शाखेसाठी पाचशे तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं चा स्पष्ट झालंय शनिवारपासून अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होईल दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून आज अखेर शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली फेरी राबवण्यात आली कोल्हापूर शहरातील अठ्ठावीस कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पाच हजार आठशे ऐंशी तर इंग्रजी माध्यमातील वाणिज्य शाखेच्या एक हजार सहाशे जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे पहिल्या फेरीत विज्ञान शाखेसाठी चार हजार एकशे बावीस विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली आज अखेर दोन हजार एकशे छत्तीस विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाय त्यामुळे विज्ञान शाखेत अजूनही एक हजार नऊशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचं दिसून आलंय वाणिज्याखेसाठी उपलब्ध एक हजार सहाशे जागांसाठी पहिल्या फेरीत नऊशे एकतीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता यापैकी आज अखेर केवळ पाचशे तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं चारशे एक जागा रिक्त आहेत सकृत दर्शनी पहिल्या फेरीअंती अंती दोन हजार तीनशे सत्याऐंशी जागा रिक्त असल्याचं दिसून येत असलं तरी तीन जुलैपर्यंत प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार आहे त्यानंतर आवश्यकता भासल्यास तिसरी फेरी होण्याची शक्यता आहे परिणामी रिक्त जागांचं अंतिम चित्र आठ जुलै रोजी स्पष्ट होईल